नारायण दशरथ कवस तळकोकणातील दोडा मार्गातील खोकरल गावचे सुपुत्र, उच्चशिक्षित, व्यावसायिक आणि धार्मिक प्रवृत्तीचे, शेतीची आवड असलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या गवस यांनी जपानमध्येही आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. कोकणच्या विकासासाठी पर्यटन वृद्धीसोबत कृषी क्षेत्रात नवीन क्रांती करून येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठीच ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. एक उच्च शिक्षित उमेदवार कोकणच्या सेवेची संधी मागत आहे, त्यामुळे आपलं बहुमोल मत कोकणच्या विकासाला जाईल यात तिळमात्र शंका नाही. त्यांचं उमेदवारी चिन्ह आहे फणस, त्यामुळे फणसाच्या चिन्हासमोरील बटन दाबून कोकणच्या सुपुत्राला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. फणस हे फळ सुद्धा कोकणच्या मातीतलं, वरून काटेरी दिसलं तरी आतून मधुर असलेलं, अगदी तसेच आपले उमेदवार नारायण गवस. कोकणच्या मातीशी नाळ असलेल्या फणसाप्रमाणे अगदी रसाळ असलेल्या उमेदवाराला आपलं बहुमोल मत देण्याचं विनम्र आवाहन करत आहोत.